बऱ्याच महिन्यापासून खंदक नालावरील छोटा पूल पाडण्यात आला असून सदर रस्ता बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी असलेले व्यापारी वर्गाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्या पुलावरून दळणवळण होत असल्या कारणाने व्यापार वृद्धी होत होती, परंतु गेल्या 4-5 महिन्यापासून या पुलाचे काम रखडलेले होते। स्थानिक व्यापारी यांनी आमदार आशुतोष काळे यांना याबाबतचे निवेदन देऊन लवकरात लवकर सदर पूल बांधून रस्ता पूर्ववत व्हावा अशी मागणी केली होती। सदर पूल आशुतोष काळे यांनी तात्काळ मंजूर करून आणला असून त्या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे। काही दिवसातच सदर पूल तयार होऊन स्थानिक व्यापारी वर्गांना याचा लाभ होणार आहे। व्यापाऱ्यांनी आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले आहे। गेल्या 4 महिन्यापासून या खंदक नाला परिसरात पाणी आल्यामुळे या पुलाचं काम बंद होतं। आम्ही माननीय आमदार साहेब आशुतोष दादा काळे यांच्याकडे गेलो, आम्ही खंदक नाल्याचे वतीने निवेदन दिलं व त्यांनी या निवेदनाला प्रतिसाद देऊन या पुलाला निधी मंजूर करून आणला। त्याबद्दल खंदक नाला मित्र मंडळ व सर्व रहिवाशी आमदार साहेबांचं आभार मानतो आणि या पुलाचं काम लवकरात लवकर चालू व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। मी मनोज मोरे, माननीय आशुतोष काळे आमदार साहेब यांनी जे आमच्या खंदक नाला परिसरातील जो नाला आहे पूल आहे तो 4 महिन्यापासून त्याची निधी मंजूर करून आणली आणि त्यात आता जो मागे जे पाणी आलं होतं त्यापासून ते पूल नाला पाडण्यात आला, कारण की पाणी साठलं होतं म्हणून आणि आमचे जे व्यापारी वर्ग आहे त्यांनाही खूप त्रास झाला आहे। जे आमदार दादांनी जो निधी मंजूर करून आणला त्यांचे खूप आभार मानतो आणि त्यामध्ये ह्या पुलाचं काम आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू याची आम्ही अपेक्षा करतो। मी आणि माझे वर्ग व्यापारी वर्ग खंदक नाला मित्र मंडळ फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की आमचं पूल याचं काम लवकरात लवकर चालू होणं आणि मी आशुतोष दादा आमदार साहेबांचे आभार मानतो। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा।